सोपं नव्हतं, एवढं सोपं नव्हतं. आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद साहेबांचे पाठीशी. तर सोपं आहे का एवढं? शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतायत, त्यांना कंटाळून बाहेर पडतात उद्धवजींना, त्यांच्या सरकारला. सोपं नव्हतं. ते म्हणतात की गुलाब भाऊ कदम कदम पे उर्ज जवाल देता है, हर बला से मुझको बचा लेता है. आम्हाला वाटलं होतं की खरेदी मध्ये ऑपरेशन फेल झालं तर कसं काय होईल. आता हे बरोबर आहे ना? 40 लोक जमा करणं सोपं नव्हतं. 17-18 लोक घेऊन निघायचं आणि 40 पर्यंत मजल गाठायची. 50 पर्यंत आपण गेलो, पण एवढं सोपंही वाटत नव्हतं. कारण पुढारी कशी असतं तुम्हाला माहित आहे. आम्ही कशी असतो तुम्हाला माहित आहे. परंतु साहेबांच्या पाठीशी सगळे उभे राहिले. म्हणून झालं कदम कदम पे उर्ज जवान देता है, हर भला से मुझको बचा लेता है, न जाने किसके दुआओं का फैज है मुझ पर, डूबने लगता हूं तो दरिया उछाल देता है. बुडायला लागलो तर समुद्रात अशी लाट येते, कितीच बाहेर देऊन टाकते. आणि अशीच लाट आली आणि माननीय शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली. आणि अशी तशी आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नेऊनच वोटांनी लोटून दिलं, त्या ठिकाणी बसवून दिलं. या ठिकाणी उल्लेख अनेक वेळा झाला. गुलाब भाऊनी सांगितलं की आम्हाला नंतर कळालं कसे मुख्यमंत्री झालेत. हे खरं आहे, आम्हाला विश्वास बसत नव्हता. ऑपरेशनला तर सुरुवात केली होती, पण आमचा विश्वास बसत नव्हता. परंतु एकनाथ रावजी निघालेत, पुढे गेलेत, बघता बघता सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं. झालं एकदाचं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जमून आल्यात, घडून आल्यात. आणि या मागे खरं मी सांगेल की चामुंडा माटेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. हे सोपं नव्हतं, एवढं सोपं नव्हतं. आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद साहेबांचे पाठीशी. तर सोपं आहे का एवढं? शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतायत, त्यांना कंटाळून बाहेर पडतात उद्धवजींना, त्यांच्या सरकारला. सोपं नव्हतं. परंतु लोक आलेत, साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेत, शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेत. आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद, अनेक लोकांच्या दुवा त्यांच्या पाठीशी आहे. ते म्हणतात की गुलाब भाऊ कदम कदम पे उर्ज जवाल देता है, हर भला से मुझको बचा लेता है. आम्हाला वाटलं होतं की खरेदी मध्ये ऑपरेशन फेल झालं तर कसं काय होईल. आता हे बरोबर आहे ना? 40 लोक जमा करणं सोपं नव्हतं. 17-18 लोक घेऊन निघायचं आणि 40 पर्यंत मजल गाठायची. 50 पर्यंत आपण गेलो, पण एवढं सोपंही वाटत नव्हतं. कारण पुढारी कशी असतं तुम्हाला माहित आहे. आम्ही कशी असतो तुम्हाला माहित आहे. परंतु साहेबांच्या पाठीशी सगळे उभे राहिले. म्हणून झालं कदम कदम पे उर्ज जवाल देता है, हर भला से मुझको बचा लेता है, न जाने किसके दुआओं का फैज है मुझ पर, डूबने लगता हूं तो दरिया उछाल देता है. बुडायला लागलो तर समुद्रात अशी लाट येते, कितीच बाहेर देऊन टाकते. आणि अशीच लाट आली आणि माननीय शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली. आणि अशी तशी आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नेऊनच वोटांनी लोटून दिलं, त्या ठिकाणी बसवून दिलं. आणि साहेब मुख्यमंत्री झालेत. आपण बघताय गेल्या 6-7 महिन्यापासून कशा पद्धतीने राज्यामध्ये काम चाललेलं आहे. अजिबात छेद नाही. आम्ही त्याला सांगतो साहेब 4 तास तरी झोपा, 5 तास तरी झोपा, रात्री 3-3-4 वाजेपर्यंत काम करतायत, लोकांना भेटतायत. पूर्वीचा काळ आठवा 8 वर्षातला, जे मुख्यमंत्री पायरी सुद्धा मंत्रालयाची चढले ते 8 वर्षांमध्ये. घरी बसून मी काम करतो, कॉम्प्युटरवर काम करतो, लॅपटॉपवर बघतो, हे कशासाठी आहे. आणि आमचे मुख्यमंत्री बघा, आमचे उपमुख्यमंत्री बघा. आज राज्याला वाटतंय खऱ्या अर्थाने की खरा राजा आमचा जाणता राजा आहे. खऱ्या अर्थाने तर आम्हाला न्याय मिळालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही रात्रंदिवस काम करतायत, सगळे प्रलंबित कामं मार्गी लावतायत, धावतायत, पळतायत, सामान्य माणसामध्ये जातायत, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जातायत. आणि खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे.